आणि या चेंडीवर किती धावा जमवतय ते पाहूया या पुढील गौरव याच्या चेंडू मध्ये। आणि तत्पूर्वी मंगेशाने कटवलेला चेंडू आणि निर्धाव असा हा चेंडू कोणतीही धाव नाही आणि संघाचं खातं उघडण्यामध्ये मंगेश हा येथे अपयशी। दरम्यान चेंडू होतोय तो एक गौरव याचा। तत्पूर्वी दुसरा चेंडू सामना करेल तो पुन्हा एकदा मंगेश। पाहूया या चेंडूतून कोणती फळी साकारतोय आणि ऑफचेशने कटवलेला चेंडू पाहूया इथे चौका होतोय की किती रन जमतोय। तत्पूर्वी पंचांचा निर्णय आणि खणखणीत असा हा चौकार डीजे। लगावल्यानंतर संघाची धावसंख्या वाढतीये, धावसंख्या होतीये ती चार धावा। संघाचं खातं इथे ओपन होतंय। तत्पूर्वी गौरव याचा तिसरा चेंडू सामना करतोय तो मंगेश आणि मंगेशाने जाडव चेंडू चेंडू हवे मध्ये पाहिजे इथे झेल होतोय की किती धावा जमवतोय आणि इथे सुंदर अशा प्रकारचा झेल आणि खेळ संपुष्टात मंगेशाची डीजे। दरम्यान मंगेशांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात गेलेला आहे तो आकाश। तत्पूर्वी गौरव याचा चौथा चेंडू सामना करेल तो अनिकेत। पाहूया अनिकेत आपली कोणती खेळ येते साकारतोय आणि अनिकेत चेंडू चेंडू हवेमध्ये पाहूया येथे खणखणीत असा हा षटकार डीजे। पाचवा चेंडू सामना करेल तो अनिकेत आणि अनिकेतांनी पुन्हा एकदा तटवलं चेंडू आणि इथे हलक्या स्वरूपात झेल देतोय आणि आपली पारी संपवतोय तो अनिकेत। दरम्यान डीजे दरम्यान एका वाटोवाट एक एनसीसी संघ आपला दुसरा फलंदाज माघारी परतताना दरम्यान आणखी त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात जातोय तो एकनाथ। एकनाथ दरम्यान गौरव याचा शेवटचा चेंडू आतापर्यंत धावा होत आहेत त्या दहा। दरम्यान गौरव याचा सहावा चेंडू सामना करेल तो एकनाथ। पाहूया एकनाथ आपली कोणती खेळ येते साकारतोय अतिशय धष्टपुष्ट उंचीने आणि पाहूया आपल्या बॅटमधून कोणता फटका लगावतोय आणि येते बीट होतोय परंतु येथे छोट्या स्वरूपात एक धाव काढण्यामध्ये एकनाथ हे यशस्वी आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीये। धावसंख्या होतीये तो 11 11 रन्स। तत्पूर्वी हे षटक पहिलं षटक समाप्त होताना धावसंख्या लागलेल्या फळकावर त्या 11 धावा 11 रन्स। तत्पूर्वी डीजे
एकटा यांचा पहिला चेंडू सामना केलेला तो एकनाथ आणि एकनाथ यांनी तडवलेला चेंडू चेंडू अजूनही हवेमध्ये पाहूया इथे झेल होते की सुटतोय आणि इथे झेल एकनाथ यांची पारी इथे संपुष्टात येते दरम्यान एकापाठोपाठ एक असा तिसरा झटका बसतो एकनाथच्या रूपात एनसीसी संघाला. दरम्यान एकनाथची जागा भरून करण्यासाठी मैदानात जातोय तो सुगत असं आगळं वेगळं नाव सुगत. दरम्यान आकाशाने तडवले चेंडू आणि एक धाव काढण्यामध्ये आकाश यशस्वी तत्पूर्वी स्कोर जातोय तो 12 या अंकावर 12 runs टू बॉल्स 12 runs. दरम्यान अतिशय वेगळं आगळं वेगळं हे नाव सुगत कोणती गती देतोय या चेंडूला पाहूया सुगत. दरम्यान अक्षय याचा तिसरा चेंडू सामना करेल तो सुगत आणि सुगत यांनी तटवलेला चेंडू आणि इथे खूपच सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लक्ष्मण यांच्या रूपामध्ये आणि एकच धाव इथे मिळतीये ती कसारा एनसीसी संघाला आणि या एका धावेसोबत धावसंख्या वाढतीये धावसंख्या होतीये ती 13 runs. दरम्यान अक्षय याचा चौथा चेंडू सामना करेल तो आकाश आणि काहीसा इथे आकाश बीट होतोय हा चेंडू निर्धाव असा हा चेंडू धावसंख्या स्थिरावतीये धावसंख्या होतीये 13 runs 4 balls 30 runs. दरम्यान अक्षय याचा पाचवा चेंडू सामना करतो पुन्हा एकदा आकाश आणि आकाशाने लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया इथे धावा आणि पंचांचा इशारा पंचांचा इशारा डिक्लेअर स्वरूपात एक धाव एकता संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की लाईनमनची भूमिका त्यांनी इथे बजावायची आहे नम्रतेची विनंती आपणास असेल की आपण इथे लाईनमनची भूमिका बजावायची आहे. दरम्यान चेंडू झाले ते 5 अक्षयाचा शेवटचा चेंडू सामना करेल तो सुगत आणि सुगत यांनी दडवलेला चेंडू आणि इथे खूपच सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काही रोखू शकले नाहीत आणि सुगत एक धाव काढण्यामध्ये यशस्वी अक्षय याची ओवर समाप्त होऊन धावसंख्या फलकावर लागतीये ती 15 धावा 15 runs. दरम्यान डीजे
अतिशय आगळवेगळं पुन्हा हे नाव सुगताची खेळी संपुष्टात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदान झाले तो टक्या। तत्पूर्वी सागराचा तिसरा चेंडू सामना करतो आकाश आकाश आणि तडेला चेंडू पाहूया किती किती धावा धावा आणि येथे झेल सुटतोय। आणि धावा होत आहेत त्या दोन आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या होतीये ती 17 धावा 17 रन्स। तत्पूर्वी पाहूया सागराचा चौथा चेंडू सामना करेल तो आकाश आणि येथे पंचांचा इशारा आलाय तो व्हाइट अतिरिक्त स्वरूपात एक धाव या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते धावसंख्या होती येते 18 रन्स 3 बॉल्स 18 रन्स। आणि आकाशाने दडवले चेंडू चेंडू हवेमध्ये पाहूया इथे कणकणीत असा हा षटकार डीजे दरम्यान 4 चेंडू चार बाद 24 धावा धाव फलकावर लागताय। दरम्यान सागराचा पाचवा चेंडू सामना करेल तो आकाश आणि आकाश आणि तडवलेला चेंडू लेगच्या दिशेने पाहूया तिथे फिल्डर तैनात किती धावा जमवण्यामध्ये आकाश यशस्वी होत आहे। तत्पूर्वी एक धाव घेतलेली आहे आणि या एका धावेवर आकाश हे थांबलेले आहेत। धावसंख्या होती आहे ती 25 धावा 25 रन्स। दरम्यान सागराचा शेवटचा चेंडू सामना करेल तो टक्या पाहूया टक्या आपल्या संघासाठी किती धावा जमवण्यामध्ये यशस्वी होतोय। आणि टक्याने तळलेला चेंडू आणि इथे फिल्डर तैनात आणि टक्या यांची खेळी संपुष्टात डीजे।
हॅलो, हॅलो, दरम्यान आकाश याच्या बुंद्या चेंडू आणि आकाश हा त्रिफळा चित होताना येथे विकेटचं पतन होत आहे आकाशाच्या रूपात. आणि डीजे पारीचं पतन होत आहे आणि दरम्यान आकाशाची जागा भरून काढण्यासाठी मैदानात जातोय तो किरण. पाहूया किरण आपल्या नावाप्रमाणे एनसीसी संघाला कोणता आशेचा किरण देतोय. पाहूया या पुढील त्यांची खेळी, कोणती खेळी साकारतोय तो किरण. दरम्यान अक्षय याचा तिसरा चेंडू धावा धावफळकावर लागतायत त्या 27 धावा. दरम्यान किरण आणि तटवलेला चेंडू खूपच सुंदर अशा प्रकारचा इथे क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा काढण्यामध्ये काही रोखू शकले नाही चांदा संघ. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या होती ती 29 धावा 29 रन्स 3 बॉल्स. जाऊया पुन्हा एकदा अक्षयच्या गोलंदाजीकडे. पुन्हा एकदा अक्षयचा 4th चेंडू सामना केला तो किरण. किरण आणि तडवला पुन्हा एकदा चेंडू, परंतु खूपच सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु तशीच मिस फील्ड सुद्धा आणि एक धाव इथे काही रोखू शकले नाही. ते एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीये, धावसंख्या होतीये तब्बल 30 रन 30 रन 4 बॉल्स. तत्पूर्वी 1-1 2-2 अशी खेळी साकारून धावांचा डोंगर उभा करतोय ते हे फलंदाज किरण अन टक्या स्वप्निल. पाहूया स्वप्निल तडवले चेंडू. तत्पूर्वी डिक्लेअर स्वरूपात एकच धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 31 धावा 5 चेंडू 31 धावा धावफळकावर लागलेल्या आहेत. तत्पूर्वी अक्षय याचा शेवटचा चेंडू आणि जसं मी म्हणालो होतं मगाशी सुद्धा, किरण आपल्या संघासाठी कोणता आशेचा किरण घेऊन येतोय आणि आपली कोणती खेळी साकारतोय येथे आपल्याला पाहावयास मिळेल. तत्पूर्वी अक्षय याचा 6वा चेंडू सामना करेल तो किरण. किरण आणि तटलेला चेंडू च्या दिशेने तत्पूर्वी तिथे फिल्डर तैनात आणि 1 धाव काढण्यामध्ये किरण हा यशस्वी.
तत्पूर्वी ओवरची सांगता आणि धावसंख्या झाली ती 32 धावा डीजे. ते रमेश यांचा प्रथम चेंडू सामना करेल तो किरण. तत्पूर्वी फलकावर लागल्यात त्या 32 धावा 32 रन्स. दरम्यान रमेशचा प्रथम चेंडू सामना करेल तो किरण आणि किरणला हा चेंडू काही समजला नाही आणि तत्पूर्वी चौथ्या स्वरूपात एक धाव घेण्यामध्ये किरण हे यशस्वी. या एका धावाने संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती आहे ती 33 धावा 33 रन्स. दरम्यान रमेशचा दुसरा चेंडू सामना करेल तो स्वप्नील आणि स्वप्नील यांच्या बॅटला बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू. परंतु निर्धाव अशा स्वरूपात कोणतीही धाव इथे मिळाली नाहीये. स्वप्नील याला धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या होतीये ती 33 धावा 33 रन्स. दरम्यान पुन्हा एकदा रमेशाचा तिसरा चेंडू आणि खणखणीत असा हा षटकार डीजे. दरम्यान रमेश याचा पाचवा चेंडू सामना करेल तो किरण. किरण यांच्या नावाप्रमाणे किरण यांना आपली कोणतीही अशी फळी साकारता आलेली नाहीये. तसाच काहीसा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बीट होताना किरण आणि निर्धाव असा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावतीये. धावसंख्या होतीये ती 40 रन 40 रन्स. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया रमेशच्या चेंडूकडे. शेवटचा चेंडू आपल्या
गोलंदाजी शेवटचा चेंडू सामना करेल तो किरण, पाहूया किरण आणि किरणाने तडवला चेंडू लेगच्या दिशेने, परंतु तिथे फिल्डर तैनात पाहूया रोकू शकला आणि एकदा पूर्ण दिशा धावीचा प्रयत्न आणि येथे धावचित होताना किरण आणि एक रन, परंतु येथे विकेटचं पतन होतंय आणि धावसंख्या होती येते 41 धावा आणि आव्हान ठेवलं ते चांगदा संघाला 42 धावांचा तत्पूर्वी डीजे समीर, समीर आता प्रथम चेंडू सामना करेल तो अक्षय, अक्षयने चढवलेला चेंडू आणि येथे निर्धाव, कोणती धाव काढण्यामध्ये अक्षय हे यशस्वी झाले नाही, तत्पूर्वी संघाचं खातं अजूनही खोललेलं नाहीये, एक चेंडू 0 धावा, तत्पूर्वी समीर याचा दुसरा चेंडू आणि इथे पंचांकडे दाद मागताना, परंतु पंचाने दाद फेटळलेली आहे आणि येथे कोणत्याही प्रकारची धाव घेता आली नाहीये अक्षय या फलंदाजाला, तत्पूर्वी अजूनही संघाचं खातं उघडलेलं नाहीये, खूपच सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी पाहावयास मिळते येथे समीर या गोलंदाजाकडनं अपनाला, तत्पूर्वी समीराचा तिसरा चेंडू सामना करेल तो अक्षय, अक्षयाने तडवला चेंडू, चेंडू हवेमध्ये पाहूया इथे आणि इथे अक्षयची पारी संपुष्टात, झेल होत आहे आणि अक्षय होत आहे बाद.
तत्पूर्वी येथे आपण म्हणू शकतो टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस या उक्तीप्रमाणे एन सी सी संघ काहीस विजयाकडे वाटचाल करताना तत्पूर्वी समीर याचा चौथा चेंडू आणि येथे बीट होतोय दीपक हा फलंदाज अजूनही संघाचं खातं उघडलेलं नाही आहे. चार चेंडू आणि धावा आहेत त्या धाव फलकावर झिरो शून्य धावा. तत्पूर्वी समीराचा पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव. काहीस उंदीर आणि मांजराचा हा खेळ आपण येथे पाहावयास मिळतोय. समीर आपल्या गोलंदाजीतून समोरच्या फलंदाजाला खेळवतोय. तत्पूर्वी समीराचा शेवटचा चेंडू आणि खरच पाहावयास लागेल येथे अपील पंचांकडे दाद मागताना पण पंच ती दाद फेटाळताना तत्पूर्वी संघाचं अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये. पहिल्या ओव्हरची समाप्ती मिडल ओव्हर खूपच सुंदर आणि या ओव्हरमध्ये त्यांनी एक गडी बाद करण्यामध्ये सुद्धा यश संपादन केलेलं आहे. तत्पूर्वी डीजे
तत्पूर्वी आणि कधी आता शेवटचा चेंडू सामना करतो. पुन्हा एकदा दीपकाने चढवलेला चेंडू लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना आणि चेंडू सापडलेला आहे, परंतु फक्त एका धावेवर समाधान मानला लागत आहे ते दीपक या फलंदाजाला. तत्पूर्वी धावा झालेला आहे त्या 15. तत्पूर्वी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 15 धावा 15 रन्स. तत्पूर्वी अनिकेत याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलेला आहे. तो चांदा या संघाच्या फलंदाजाने 15 धावा काढला गेलेला आहेत त्या अनिकेत याच्या गोलंदाज. तत्पूर्वी दुसरा फलंदाज विशाल याचा पहिला चेंडू आणि इथे जेल सुटतोय. खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि जीवदान देतोय त्या दीपक या स्फोटक फलंदाजाला NCC संघाचा हा क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी धाव मिळते ती 1 आणि 1 चेंडू धावा होता आहे त्या 16. तत्पूर्वी विशाल याचा दुसरा चेंडू सामना करेल तो निलेश आणि निलेशाने आऊटच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि जाते डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये ती 17 धावा 17 रन्स. तत्पूर्वी विशाल याचा तिसरा चेंडू सामना करेल तो दीपक. अतिशय स्फोटक असा फलंदाज या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलेला आहे आणि या जीवदानाचा तो पुरेपूर फायदा घेतोय का ते पाहावयास या ते मिळेलच. त्याने तटवलेला चेंडू आणि येथे 1 धाव काढण्यामध्ये दीपक यशस्वी. तत्पूर्वी धावसंख्या स्थिरावतीये. या एका धावाने धावसंख्या वाढतीये ती 18 धावा 3 चेंडू 18 धावा. एक एक रन काढत एक एक धाव घेत हा धावांचा मनोरा रस्ता नाही दोन्ही फलंदाज. तत्पूर्वी विशालचा चौथा चेंडू आणि निलेशाने तटवलेला चेंडू येथे फिल्डर तैनात. पाहूया गचाळ असं क्षेत्रक्षण पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2 धावा काढण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. या दोन्ही धावांनी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये ती 20 धावा 4 चेंडू 20 धावा 20 रन्स. तत्पूर्वी विशालचा 5वा चेंडू आणि काहीशी दिशा भटकताना हा गोलंदाज व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती 21. तत्पूर्वी आवाज देतोय शिरोल आणि गोलवन संघाच्या संघनायकांना. आपण येथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. येथे नाणेफेकेचा कौल होतोय दोन्ही संघाच्या संघ एक दोन तीन चार पाच. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे. विशाळ्याचा 6वा चेंडू रन झाले ते 21 रन्स. तत्पूर्वी विशाळ्याचा शेवटचा चेंडू सामना करेल तो दीपक. दीपक यांनी तडवलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होतीये ते 22 धावा. आणि ते ड्रिंक्स ब्रेक होतोय. पाणी घेऊन जायचंय आपल्या फलंदाज आणि गोलंदाजासाठी.
22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 ओव्हर. माननीय अशोकजी सरकस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघांचं नाणेफेक इथे करून घ्यायचे. गोळवण संघ येथे नाणेफेक जिंकतोय आणि तेथे त्यांनी काय स्वीकारलेलं आहे कळवायचं आहे. त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आमंत्रित केलेलं आहे शिवाय या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. अरे काय, अच्छा, गोळवण संघाची संघाने इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे शिवाय या संघाला फलंदाजीसाठी. तत्पूर्वी वळूया येथे येथे मैदानाकडे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज चांदा संघाला विजयासाठी. तत्पूर्वी दीपक यांनी तटवलेला चेंडू चेंडू हॉलमध्ये पाहूया येते आणि झेल होतोय. इथे दीपक याच्या पारीचा अंत होतोय. पंचांचा इशारा, पंचांचा इशारा, धाव एकच एकच धाव. आणि या एका धावाने संघाची धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या होती ती 23. समीर याचा तिसरा चेंडू सामना करेल तो सागर. पाहूया सागर आपली कोणती खेळी साकारत आहेत. जर आणि ते बीट होताना सागर सागर आपल्याला आपल्या संघाला जर इथे विजय पताका मिळवून द्यायची असेल तर आपल्याला दीपक यांची पारी इथे खेळावी लागणार आहे. तत्पूर्वी समीर याचा चौथा चेंडू आणि इथे उंच मारलेला चेंडू आणि इथे चौकार होतोय. आणि 27 धावा. आठ चेंडूंमध्ये 15 धावांची गरज चांदे संघाला विजयासाठी. तत्पूर्वी पाहूया
हा पाचवा चेंडू आणि काहीशी दिशा भटकताना गोलंदाज आणि व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एक धाव या एका धाव्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या होतीये ती 28 धावा. तत्पूर्वी समीराचा पाचवा चेंडू साधारण तडवळ चेंडू काहीशी मिस होताना एक धाव इथे घेतलेली आहे. तत्पूर्वी धावा येत आहे. पंचांचा इशारा दोन धावांनी संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होतीये ती 30 धावा. सात चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. चांदे संघाला विजय. सात चेंडूंमध्ये 12 धावांची गरज विजयासाठी चांदे संघाला. तत्पूर्वी पाहूया समीराचा शेवटचा चेंडू आणि इथे काहीस बीट होताना फलंदाज आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागत आहेत त्या 30 धावा. धन्यवाद. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे. हॅलो आत्ताच मान्य श्री रमेशजी मस्कर साहेब यांचं इथे आगमन होत आहे. एकता क्रिकेट दळखंड यांच्याकडनं त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तत्पूर्वी वळूया मैदानाकडे आणि इथे खणखणीत असा हा षटकार निघतोय गौरव याच्या बॅटमधनं. दुसरा चेंडू आणि काहीची किरण हे दिशा भटकताना आणि व्हाईट अतिरिक्त स्वरूपात एक धावा एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीये. धावसंख्या होती ती 37 धावा. तत्पूर्वी चांदे संघाला 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज विजयासाठी. किरण याचा दुसरा चेंडू आणि एक धाव काढण्यामध्ये चोरटी धाव काढण्यामध्ये गौरव हे यशस्वी आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढतीय. धावसंख्या होतीये ती 38 धावा 38 रन्स. तत्पूर्वी किरण याचा
करण याचा किरण याचा तिसरा चेंडू सामना करेल तो सागर। पाहूया आपली कोणती खेळी साकारतोय। आणि बीट होताना परंतु डिक्लेअर स्वरूपात एक धाव स्ट्राईक चेंज नाही येते। तत्पूर्वी धावसंख्या वाढती आहे, धावसंख्या होती ती 39 रन। तत्पूर्वी तीन चेंडूंमध्ये 3 धावांची गरज विजयासाठी चांदे संघाला, कंपल्सरी चेसिंग, 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज। तत्पूर्वी मारलेला हा फटका आणि येथे मिळत आहे त्या 2 धावा। तत्पूर्वी 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज चांदा संघाला विजयासाठी। दोन चेंडूंमध्ये 1 धावेची गरज। खूपच माफक असं हे आव्हान, 2 चेंडू 1 धावा विजयी श्री खेचून आणण्यासाठी। तत्पूर्वी पाहूया आणि सागर यांनी छोटी मिळवलेली 1 धाव। पंचांचा इशारा, आपण कोणीही इथे वाद करायचा नाहीये, कसारा संघ इथे वाद करायचा नाहीये, आमचे पंच तटस्थ आहेत, त्यांचा निर्णय येऊ द्या। 1 धाव आणि येथे चांदा संघ हा विजयी झालेला आहे। चांदा संघ इथे विजयी झालेला आहे। कसारा संघ इथे कोणताही वाद घालायचा नाहीये, कसारा संघ